ताज्या बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस प्राइम मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। नमस्कार, एस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मालकिनीचा निर्गुण खून करताना घरातील बोलक्या पोपटाने पाहिले होते, मात्र आरोपी नियमित घरी येत असल्याने त्याचे नाव पोपटाला माहीत होते, त्यामुळे पोपट सारखेच आरोपीचे नाव घेऊन ओरडत होता। अखेर पोलिसांना ही बाब सांगितल्यावर पोलिसांनी त्या आरोपीला पकडताच त्याने गुन्हा कबूल केला। आग्र्यातील अग्रगण्य वृत्तपत्राचे मुख्य संपादक विजय शर्मा यांच्या पत्नी नीलम शर्मा यांची 20 फेब्रुवारी 2014 रोजी त्यांच्याच घरात दरोड्यानंतर हत्या झाली होती, मात्र घरातला पाळीव पोपट शर्मा यांच्या भाच्याचे नाव घेऊन सारखे ओरडत होता। पोलिसाकडे या खुनाचा कोणता सुगावा नव्हता। पोपटच्या सततच्या ओरडण्यामुळे विजय शर्मा यांना संशय आला आणि त्यातून खुनाचा उलगडा झालाय। न्यायालयाने 9 वर्षानंतर या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली। पोपटाच्या ओरडण्यावरून शर्मा यांनी पोलिसांना भाच्याची चौकशी करण्याची विनंती केली। त्यानंतर अशुने त्याचा मित्र रॉनीच्या मदतीने नीलम शर्मा यांची हत्या केल्याची कबुली दिली। शुक्रवारी हत्येच्या 9 वर्षांनी विशेष न्यायाधीश मोहम्मद रशीद यांनी अशु आणि रॉनी या दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली। माहितीनुसार विजय शर्मा, मुलगा राजेश शर्मा आणि मुलगी निवेदिता यांच्यासोबत फिरोजाबाद येथे एका लग्नासाठी गेले होते। नीलम शर्मा या घरीच एकट्या होत्या। रात्री घरी परतल्यावर पत्नी आणि पाळीव कुत्रा निश्चित पडल्याचे बघून त्यांना धक्काच बसला। दोघांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती। घटनेच्या 6 महिन्यांनी पोपटाचा मृत्यू झाला, तर कोरोना महामारी दरम्यान 14 नोव्हेंबर 2020 रोजी विजय शर्मा यांचे निधन झाले। आशु नेहमी घरी यायचा। घरातील दागिने रोख रकमेबाबत त्याला माहिती होती, त्याने दरोड्याची योजना आखली असे शर्माची मुलगी निवेदिता यांनी सांगितले। माझ्या पालकाची इच्छा होती की आशुला फाशी व्हावी आणि यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका करू असे ती म्हणाली होती। पोपट सारखाच ओरडू लागला होता आशु म्हणून। त्यामुळे पाहूयात आपण नेमकी घटना कशी घडली। पोलिसांना माहिती दिल्यानंतर काही संशयितांना पकडण्यात आले। दुसरीकडे शर्मा यांच्या पोपटाने खाणेपिणे बंद केले आणि तो अगदी गप्प झाला। हा खून पोपटाने पाहिला असावा असा संशय शर्मा यांना आला। यांनी पोपटासमोर संशयिताची नावे घेण्यास सुरुवात केली, तेव्हा आशूचे नाव घेताच पोपट घाबरला आणि आशु ओरडू लागला। पोलिसासमोरही आशूच्या नावावर पोपटाची अशीच प्रतिक्रिया आल्यावर त्याला अटक करण्यात आली। पोपट पोलिसांच्या तपासाचा भाग होता, तो पुरावा नव्हता। संपूर्ण खटल्यात पोपटाचा उल्लेख करण्यात आला होता, परंतु कायद्यात तरतूद नसल्याने हा पुरावा म्हणून त्याला सादर करण्यात आले नाही। मात्र या पोपटाच्या ओरडण्याने एक मोठ्या खुनाचा आरोपी सापडला आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा लागली।